दुसरीकडे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही असंच दिसतंय. छगन भुजबळ यांना महायुतीमध्ये डावललं जात आहे का अशी सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा राज्यसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ यांचं नाव हे समोर आलं होतं, मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेली, त्यामुळं विरोधकांनी छगन भुजबळ यांना चिमटा काढलाय. छगन भुजबळ यांची राज्यसभेसाठी सुरुवातीला नाव हे समोर आलं होतं. छगन भुजबळ हे राज्यसभेवर राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून असतील अशी चर्चा होती, मात्र ऐन वेळेस सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली. त्यांची बिनविरोध निवड सुद्धा झालेली आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांचं वक्तव्य सुद्धा समोर आलं होतं, मात्र त्यांनी मी नाराज नसल्याचं म्हटलं होतं, मात्र विरोधकांनी मात्र छगन भुजबळ यांना चिमटा काढलाय. छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर येऊन वक्तव्य केलं होतं, सुरुवातीला माझं नाव चर्चेमध्ये होतं, माझ्या नावाची दिल्लीमध्ये चर्चा झाली होती, मात्र मला उमेदवारी दिली गेली नाही तरी सुद्धा मी नाराज नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं माध्यमांसमोर येऊन, मात्र विरोधकांनी छगन भुजबळ यांना चिमटा काढलाय. तर विरोधकांनी कशा प्रकारे चिमटा काढलेला आहे पाहूयात. कसं आहे की साहजिकच आहे की सिनियर नेते त्यांची स्वतःची लोकसभा लढायची इच्छा असताना त्यांना दिली नाही, राज्यसभेमध्ये जायची इच्छा असताना राज्यसभा त्यांना मिळाली नाही. साहजिकच आता बाहेर जरी ते खुलेआमपणे बोलत नसतील तरी मनातून तर त्यांना दुःख नक्की झालं असेल असं दिसत. नाशिकला त्यांनी लढावं अशा पद्धतीनं सगळं चालू होतं म्हणूनच डिले झालं, कारण गोडसेनाच उमेदवारी द्यायची तर मग एक महिना का थांबला अशा प्रकारचा प्रश्न. छगन भुजबळ या महाराष्ट्रात एक ज्येष्ठ नेते आहेत, ठीक आहे, वेगळ्या पक्षाचे असतील त्यांचा आदर सगळेच करतात, त्यांची इच्छा वारंवार मारली जाते, मग येणाऱ्या काळात याचे काही ना काही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील असं मला वाटतं. का मागता येतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि मी सांगायची गरज नाही, कारण नाशिकच्या विजयाने सिद्ध केले की ज्या तऱ्हेने मोठा विजय त्या ठिकाणी प्राप्त झाला. साहजिक आहे, प्रत्येकाला राजकीय महत्वाकांक्षा असते आणि वाटतं की आम्हाला काही गोष्टी मिळाव्या, मग तो त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न आहे, पक्षाने त्यांचा निर्णय घ्यावा आणि मला वाटतं पक्षाने त्यांचा निर्णय घेतलेला. त्यामुळे काल मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं अजितदादांचं की आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी मतभेद नाही आहेत, आम्ही एकत्र आहोत. मला वाटतं राजकारणामध्ये प्रत्येकाला एक अपेक्षा असते आणि राजकीय उमेद असणं किंवा राजकीय अपेक्षा असणं काही चुकीचं असं असण्याचं कारण नाही.